परब्रह्म गुरु चिले देव, लेखक बाबूराव तवनाप्पा अथणे, भाग 89। महादेवाची पिंड हलवली पाहिजे, नाहीतर एक मोठा माणूस जाणार। गुरुदेव एका भक्ताला घेऊन नदीजवळच्या खर्डेकरांच्या पेरूच्या बागेत महादेवाच्या पिंडीजवळ गेले व त्याला म्हणाले की महादेवाची पिंड हलवली पाहिजे, नाहीतर एक मोठा माणूस जाणार। गुरुदेव थोड़ा वेळ तिथे थांबले व पुन्हा त्या भक्ताला घेऊन आपल्या स्थानाला आले। दर्शनासाठी बरीच भक्त मंडळी जमली होती। देवांच्या बरोबर जो भक्त होता त्याने सर्व भक्तांना गुरुदेवांचं म्हणणं सांगितलं। देव मात्र त्याविषयी इतर भक्तांना काहीही बोलले नाहीत। भक्तांनी त्या जागेवर जाऊन ती पिंड पाहिली। सर्व भक्त गोळा झाले आणि पिंड केव्हा व कशी काढायची ते त्यांनी ठरवलं। पण ती पिंड काढायच्या आधीच खर्डेकरांना ही बातमी कळाली आणि पिंड काढू नये म्हणून पिंडीवर नजर ठेवण्यासाठी त्यांनी 24 तास पहारेकरी ठेवले। पहारेकरी ठेवल्यामुळे भक्तांना पिंड हलवण्याची छाती झाली नाही। 4 दिवसांनी गुरुदेव मला म्हणाले, संपला रे संपला। यावेळी देव माझ्या घरी होते। अर्ध्या तासानं रेडिओवर बातमी सांगितली, लाल बहादूर शास्त्री गेले। तेव्हाच मला कळलं की हाच तो मोठा माणूस। 10 जानेवारी 1966 चा तो दिवस। सद्गुरु आज्ञा करतात त्यावेळी ही आज्ञा कशासाठी आहे, का आहे, कुणासाठी आहे याचा खुलासा ते करत नाहीत। निशंक राहून भक्तानं आज्ञा पालन करावं अशीच त्यांची तीव्र इच्छा असते। पण मुंगीच्या पावलानं पुढे पुढे जाणारा भक्त स्वतःच्या जीवाला जपूनच गुरुदेवांच्या जवळ वावरतो। देवांच्या सख्यत्वासाठी वेळेला स्वतःच्या प्राणाचंही बलिदान करावं लागतं हे त्याला कळतं पण वळत नाही। सद्गुरु भक्तावर कृपा करण्यासाठीच आतुर असतो, पण भक्ताची अत्युच्च श्रद्धा, निष्ठा, विश्वास आणि निशंकपणा त्याला पाहिजे असतो। हे गुण भक्तामध्ये येण्यासाठी तो भक्ताला हर तऱ्हेची आज्ञा करतो। त्या आज्ञेला भक्त सामोरा जावा ही त्याची तळमळ असते। सतत विवेक, सद्गुरूची ओढ आणि गुरुचरणांवर विश्वास या गुणांवर भक्तानं जोर दिला तर निश्चितच त्याच्याकडून गुरुदेवांच्या कुठल्याही आज्ञेचं पालन होईल, यात काहीच शंका नाही। परब्रह्मगुरु चिले देव, लेखक बाबूराव तवनाप्पा अथणे।